नमस्कार स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी ओ डी मराठीमध्ये राज्यातील राजकीय सत्ता संघर्षाचा पेच सुटता सुटेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सुप्रीम कोर्ट निवडणूक आयोग या सगळ्या महत्त्वाच्या संस्थांमध्ये विविध सुनावण्या सुरू आहेत नुकतीच शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यामधली एक महत्त्वाची सुनावणी निवडणूक आयोगात पार पडली या सुनावणीत काय झालं या सुनावणीची पुढची दिशा कशी असणार आहे याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत कायदेविषयक घडामोडींचे अभ्यासक ॲडव्होकेट असीम सरोदे सर असीम सर खूप खूप स्वागत आपलं टी ओ डी मराठीमध्ये काल जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये काय झालं आणि याची पुढची दिशा कशी असेल काल एक अत्यंत अनपेक्षित अशा प्रकारचा आक्षेप ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांनी घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की जे काही प्रतिज्ञापत्र हे शिंदे गटातर्फे करण्यात आलेले आहेत ते शंकास्पद स्वरूपाचे असल्यामुळे त्याच्या संदर्भातली ओळख परेड घेतली पाहिजे आता ओळख परेड घेण्याची प्रक्रिया जी आहे ती कायद्यामध्ये अत्यंत आधीपासून आहे गुन्हेगारी स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये अनेकदा सेक्शन तीन एव्हिडन्स ॲक्टनुसार ओळख परेड घेण्यात येते साधारणत आरोपी जे आहेत त्यांच्या विरुद्ध ओळख परेड घेण्यात येते आणि आरोपींना आयडेंटिफाय करण्यासाठी जेव्हा अनेक आरोपी असतात तेव्हा त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी ओळख परेड ही प्रक्रिया आहे निवडणूक आयोगासमोर पहिल्यांदाच ओळख परेड करण्याची मागणी अशा प्रकारची करण्यात आलेली आहे त्यामुळे या मागणीला वेगळं महत्त्व आहे आपण दोन गोष्टी याच्यातल्या बघितल्या पाहिजे की आमच्याच मागे जास्त पाठिंबा आहे आणि पक्ष संघटना आ, ही आमच्या ताब्यात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न हा साधारणतः एकनाथ शिंदे गटातर्फे होताना दिसतो आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र महाराष्ट्रातून आणि विविध भागातून सादर केलेले आहेत हे प्रतिज्ञापत्रच आक्षेपारी आहेत अशा प्रकारची कपिल सिब्बल यांची जी शंका आहे ती शंका जर लेखी स्वरूपात मांडलेली असेल आणि कोर्टासमोर स्टेटमेंट करून मांडलेली असेल तर त्या सगळ्या प्रतिज्ञापत्रांची शहनिशा करणे ही एक कायदेशीर जबाबदारी आता निवडणूक आयोगावर येऊन पडलेली आहे कारण की आ, इंडियन कायद्यांमध्ये ओथ ॲक्ट हा एकोणीसशे स एकोणसत्तर साली तयार झाला ज्याच्यामध्ये शपथ घेण्याच्या संदर्भात आपण अत्यंत सत्यतापूर्ण माहिती दिली पाहिजे असं बंधन हे शपथपत्र करणाऱ्यावर आहे तसंच ॲफिडेविट्सच्या संदर्भातलासुद्धा कायदा आणि त्याच्याबद्दलचे काही कलम आहेत ज्याच्यामध्ये खोटं ॲफिडेविट करण्यासाठी कलम एकशे त्र्याण्णवनुसार हा गुन्हा समजण्यात येतो आणि खोटं प्रतिज्ञापत्र करणाऱ्याला सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते म्हणजे त्या प्रकरणाच्या डेप्थवर ते अवलंबून आहे की ती शिक्षा होईल पण सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते त्यामुळे खोटं प्रतिज्ञापत्र एखाद्या न्यायिक किंवा अर्धन्यायिक म्हणजे कॉसी ज्युडिशियल जे निवडणूक आयोग आहे ते कॉसी ज्युडिशियल स्वरूपाची न्यायिक ॲथॉरिटी आहे त्यांच्यासमोर एखादं खोटं प्रतिज्ञापत्र करणं ही अत्यंत गंभीर कायदेशीर बाब आहे आणि त्यामुळे ओळखपर्ड करण्याची जी, जी मागणी आहे त्याचा विचार आता आयोगाला करावा लागेल कारण की कपिल सिब्बल असं म्हणतात की जे ज्यांनी ओळखपत्र ज्यांनी प्रतिज्ञापत्र केलेले आहेत ते कदाचित खोटे लोक आहेत खोट्या लोकांच्या खोट्या सह्या आणि तशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र इथे सादर केलेले आहेत ज्याच्या आधारे शक्ती प्रदर्शन बहुसंख्येचं करण्यात येत आहे आणि म्हणून मग आता निवडणूक आयोग ओळख परेडसाठी प्रतिज्ञापत्र करणाऱ्यांना बोलवणार का हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न याच्यातून निर्माण झालेला आहे पण या प्रतिज्ञापत्रांमध्ये जर ओळख परेड करायचं म्हटलं तर याची संख्या खूप मोठी आहे अर्थात दोन्ही गटांच्या बाजूनं तर हे शक्य आहे का तुम्हाला असं वाटतं का जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले लाखोच्या संख्येने कदाचित तर त्याच्यातून काही सॅम्पल काढण्यात येऊ शकतात म्हणजे सॅम्पल काढण्याचं असं असते की समजा एक लाख प्रतिज्ञापत्र आहे तर आपण एक लाखपैकी दहा हजार अठ्ठ्याण्णव प प्रतिज्ञापत्र काढायचे आणि त्या लोकांच्या नावाने समज काढून त्यांना बोलवायचं असंसुद्धा एक प्रक्रिया म्हणून केलं जाऊ शकते कारण तुम्ही म्हणता ते बरोबर वर आहे की सगळ्यांनाच ओळख परेडसाठी बोलवणं कठीण असणार आहे पण अशा प्रकारे सॅम्पल मधलेमधले घेऊन त्या एका विशिष्ट संख्येने काही लोकांना बोलवलं जा जाण्याची शक्यता आहे पण सर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला पण सुप्रीम कोर्टात देखील या संदर्भातल्या काही केसेस सुरू आहेत याचिका आहेत ज्यामध्ये सोळा आमदारांच्या अपात्रतेची याचिका आहे तर यामध्ये आता निवडणूक आयोगाने समजा भूमिका ठरवली तरी निवडणूक आयोगाने आपली भूमिका जाहीर केली पाहिजे का कारण तसं जर केलं तर एका बाजूला सुप्रीम कोर्टातलं प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे मग अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाची भूमिका जरी ठरली तरी ती त्यांनी जाहीर करणं अपेक्षित आहे का केली पाहिजे का किंवा थांबवली पाहिजे माझं कायदेशीर मत असं आहे की एक गोंधळाची परिस्थिती टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आधी झाला पाहिजे की अपात्र कोण आहेत आणि त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकते का ते जर अपात्र ठरले तर पूर्णच्या पूर्ण ज्या आधारावर हे एकनाथ शिंदे गट आणि त्यांच्यासोबतची भाजपची युती उभी आहे ती सगळी कोसळेल त्यामुळे सरकारच पडेल आणि मग अशा वेळेस शिवसेना कोणाची हा प्रश्नच उरणार नाही आणि म्हणून आधीच शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचं धनुष्यबाणी चिन्ह कोणाचं ही ठरवण्याची घाई निवडणूक आयोगाने करणं चुकीचं ठरेल दुसरा मुद्दा हा पण आहे की ज्या कॉसी ज्युडिशियल अशा प्रकारच्या यंत्रणा आहेत निवडणूक आयोगासारख्या त्यांच्यावर सातत्याने अविश्वासाचा ठपका बसलेला आहे कारण की त्यांनी ज्या पद्धतीचे निर्णय जे सरकार धार्जिणी आहेत किंवा कोणी कोणी सांगितल्यामुळे कदाचित कोणाच्या तरी दबावामुळे ते निर्णय घेत आहेत असं दिसून येत आहे अशा स्वरूपाचे निर्णय आतापर्यंत घेतलेले आहे आणि त्यामुळे सुद्धा निवडणूक आयोगाने काही काळ याच्यावर कोणताही निर्णय न देणं हे जास्त संयुक्तिक ठरेल चौदा फेब्रुवारी ही तारीख स सर्वोच्च न्यायालयाने दिलेली आहे आणि लागोपाठ हिअरिंग घेणार अशा स्वरूपाची सुद्धा त्यांनी स्पष्टता केलेली आहे सर शेवटचा प्रश्न निवडणूक आयोगामध्ये आता पुन्हा काही दिवसात सुनावणी होणार आहे पण निवडणूक आयोगात या पुढच्या सुनावणीत काय असणं अपेक्षित आहे निवडणूक आयोगासमोर हा कायदेशीर प्रश्न आता निर्माण झालेला आहे की जेव्हा एखाद्या प्र म्हणजे बंच ऑफ आपण म्हणू ॲफिडेविट्स जे खूप एक गठ्ठा स्वरूपात लाखोच्या संख्येने प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहेत त्याच्यावरच जर शंका घेतलेली आहे तर ज्याच्या आधारे तुम्ही निकाल देणार आहात त्याच्या संदर्भातले कागदपत्रच जर आव्हान देण्यात आलेले आहेत तर त्या कागदपत्रांची सत्यता तपासणं हे एक अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी निवडणूक आयोगाने आधी केलं पाहिजे आणि त्याबद्दलच ते काहीतरी त्यांचं म्हणणं त्या दिवशी सांगतील असं मला वाटतं आणि सर चौदा तारखेला चौदा फेब्रुवारीला एक सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होती आहे आणि सलग सुनावणींच्या संदर्भात यापूर्वी भाष्य केलं आहे पण खंडपीठांमध्ये असलेल्या जजेसची संख्या वाढवली पाहिजे का आणि वाढवली तर त्याचे फायदे काय असतील सातत्याने केस या केसमध्ये नबम रेबिया या पाच न्यायाधीशांच्या ख घटनापीठाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देण्यात आलेला आहे त्यामुळे तो जर हवाला मान्य करण्यात आला तर मग नवम राबियाच्या पुढचं पाऊल न्यायालयाला उचलावं लागणार आहे आणि म्हणून मग ते पाच न्यायाधीशांनी दिलेला निर्णय ओव्हररूल करायचा असेल तर सात न्यायाधीशांचं न्यायपीठ असलं पाहिजे म्हणजे कायमस्वरूपी निर्णय प्राप्त होईल अशी अनेकांची धारणा असल्यामुळे अनेकांनी सात न्यायाधीश असली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्यावरच न्यायालय चौदा तारखेला निर्णय घेऊ शकेल तसा जर निर्णय झाला तर काही दिवसांची परत मुदत मिळेल मिळेल आणि पुढच्या तारखेला सात न्यायाधीशांच्या समोर सगळ्या प्रकारचा युक्तिवाद होईल पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर सगळ्यांनी लेखी म्हणणं आपापलं सादर केलेलं आहे आणि तशा प्रकारे युक्तिवादसुद्धा पूर्ण झालेला त्यामुळे या केसमध्ये जर सलग सुनावणी झाली तर चौदा तारखेनंतरच्या पुढच्या चार पाच दिवसामध्ये निकाल आलेला आपल्याला दिसेल ओके okay. खूप खूप धन्यवाद सर तर आपल्यासोबत होतं ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलं आहे की निवडणूक आयोगामध्ये जी सुनावणी होती आहे आणि चौदा फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टात जी सुनावणी होती यामध्ये पुढची दिशा कशी असू शकेल व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश नाईकसह प्रशांत वाघाय टीओडी मराठी पुणे